नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ऑल अबाउट स्टडी या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत दहा सप्टेंबर दोन हजार बावीसच्या चालू घडामोडी जर तुम्हाला या व्हिडिओची पी एफ हवी असेल ती सुद्धा तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर मिळणार आहे त्याचबरोबर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळणार आहे तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि युजफुल वाटेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा महत्त्वाचं म्हणजे जी सबस्क्राईब बटन आहे त्याच्या बाजूला जी बेल बटन दिसते त्याच्यावर क्लिक करून ऑलवर नक्की क्लिक करा त्याच्यामुळे काय होणार मी जेव्हा जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन जे आहे ते तुम्हाला मिळेल आणि तो नवीन व्हिडिओ तुम्ही लगेच बघू शकाल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत दहा सप्टेंबर दोन हजार बावीसच्या चालू घडामुळे तर पहिला प्रश्न बघा तर तो आहे ब्रिटिश मंत्रिमंडळाच्या नवीन गृहमंत्री म्हणून कोणत्या भारतीय वंशीच्या महिलेची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर त्यांचं नाव आहे सुएला ब्रेवरमॅन सुएला ब्रेवरमॅन यांची ब्रिटिश मंत्रिमंडळाच्या नवीन गृहमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि या ज्या आहेत या भारतीय वंशाच्या महिला आहेत ठीक आहे यांच्याबद्दल थोडीशी माहिती बघून घेऊया बघा प्रीती पटेल यांच्या जागी भारतीय वंशाच्या सुएला बेवरमॅन यांची ब्रिटिश मंत्रिमंडळाच्या नवीन गृहसचिवपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे सुएला बेवरमन या पूर्वी बोरिस जॉन्सनच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये सुद्धा अटॉर्नी जनरल म्हणून काम करायच्या ठीक आहे आता नवीन महिला पंतप्रधान कोण तर त्यांचं नाव आहे यांचं नाव लक्षात ठेवा आता ब्रिटनची महिला जी आहे ती पंतप्रधान आहे आणि त्यांचं नाव आहे लीज ट्रस ठीक आहे नंतर बघा दुसऱ्या क्रमांकाचा प्रश्न तर तो आहे युनेस्को ग्लोबल नेटवर्क ऑफ लर्निंग सिटीज दोन हजार बावीस मध्ये समाविष्ट होणारे भारतातील पहिले शहर कोणते ठरलेले आहे ठीक आहे इथे आपल्याला ऑप्शन दिलेलं आहे आणि आप आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार वरीलपैकी सर्व म्हणजेच कोणकोणते त्रिशूळ केरळ वारंगल तेलंगणा आणि निलांबूर हे जे आहे केरळमध्ये हे जे तीन शहरं आहेत हे त्रिशूळ वारंगल आणि निलांबूर हे जे तीन शहरं आहेत हे आपलं उत्तर येणार आहे तर युनेस्को ग्लोबल नेटवर्क ऑफ लर्निंग सिटीज दोन हजार बावीस मध्ये हे समाविष्ट होणारे भारतातील पहिले तीन शहर ठरलेले आहे नंतर बघा बघा याबद्दल थोडीशी माहिती तर युनेस्को ग्लोबल नेटवर्क ऑफ लर्निंग सिटीज हजार च्या यादीमध्ये जगातील चौवेचाळीस देशांमधील सत्याहत्तर शहरांचा समावेश करण्यात आलेला आहे आतापर्यंत शहात्तर देशांमधील दोनशे चौऱ्याण्णव शहरांचा या यादीमध्ये समावेश केला जाऊ शकतो यामागचं उद्दिष्ट काय आहे तर इतर शहरांसह कल्पना आणि कलांची देवाणघेवाण करून विकासाच्या सर्व टप्प्यावर शिक्षण शहरे विकसित करणे हे याचे उद्दिष्ट आहे ठीक आहे नंतर बघा युनेस्को ग्लोबल नेटवर्क ऑफ लर्निंग सिटीज याबद्दल माहिती तर युनेस्को ग्लोबल नेटवर्क लर्निंग ऑफ सिटीज हे आंतरराष्ट्रीय धोरण आधारित नेटवर्क आहे जे दोन हजार तेरामध्ये मध्ये सुरू करण्यात आलेले होते ठीक आहे आता आपण बघूया युनेस्कोबद्दल माहिती तर बघा युनेस्कोचा फुल फॉर्म काय आहे तर युनायटेड नेशन्स एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन म्हणजेच काय तर युनेस्को ठीक आहे तर याची स्थापना कधी झालेली होती तर सोळा नोव्हेंबर एकोणीसशे पंचेचाळीसला युनेस्कोची स्थापना झालेली होती मुख्यालय पॅरिस फ्रान्स या ठिकाणी आहे आणि सरचिटणीस कोण आहे तर ते आहे आंद्रे ओजेले ठीक आहे यांचं सुद्धा नाव लक्षात ठेवा नंतर बघा तिसऱ्या क्रमांकाचा प्रश्न तर मिस अर्थ इंडिया दो हजार बावीस हा किताब कोणी जिंकलेला आहे असा हा प्रश्न आपल्याला पडलेला आहे ठीक आहे तर आपलं उत्तर काय येणार आहे आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन वंशिका परमार बघा वंशिका परमार या ज्या आहेत मिस अर्थ इंडिया दोन हजार बावीस या आहेत ठीक आहे यांनी दोन हजार बावीसचा चा मिस अर्थ इंडिया किताब जिंकलेला आहे त्यांचं नाव आहे वंशिका परमार ठीक आहे नंतर बघा याबद्दल थोडीशी माहिती तर बघा वंशिका परमार या ज्या आहेत मूळशा हिमाचल प्रदेशात मधल्या आहेत आणि त्याचबरोबर मिस अर्थ इंडिया दोन हजार बावीसचा किताब जिंकल्यानंतर वंशिका परमार आता फिलिपिन्स येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय मिस अर्थ स्पर्धेमध्ये दोन हजार बावीसमध्येच भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे आयोजन स्थळ जे आहे ते आहे नवी दिल्ली या ठिकाणी ठीक आहे मागील काही प्रतियोगिता आपण बघून घेऊया आणि त्यांचे विनर सुद्धा बघून घेऊया तर मिस दिवा युनिव्हर्स दोन हजार बावीस दिविता राय ठीक आहे मिस इंडिया वर्ल्ड वाईड दोन हजार बावीस कोण आहे तर खुशी पटेल आहेत मिस इंडिया ए दोन हजार बावीस कोण आहेत तर आर्या वाल्वेकर मिसेस युनिवर्स डिवाईन दोन हजार बावीस कोण आहेत तर पल्लवी सिंग आणि फेमिना मिस इंडिया वर्ल्ड कोण आहे तर शिनी शेट्टी ठीक आहे यांचे सुद्धा नावे तुम्ही लक्षात ठेवा नंतर बघा चौथ्या क्रमांकाचा प्रश्न तर बघा भारतातील क्षयरोग दूर करण्यासाठी प्रधानमंत्री टी व्ही मुक्त भारत मोहीम ही जी आहे ही कोणी सुरू केलेली आहे ठीक आहे तर त्यांचं नाव आहे ऑप्शन नंबर एक द्रौपदी मुर्मू या ज्या राष्ट्रपती आहेत यांनी ही मोहीम सुरू केलेली आहे दोन हजार पंचवीस पर्यंत भारत हा टी मुक्त होणार आहे अशी ही जी आहे त्यासाठी मोहीम सुरू करण्यात आलेली आहे ठीक आहे नंतर बघा याबद्दल थोडीशी माहिती तर बघा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पंतप्रधानाच्या टी मुक्त भारत मोहीमची सुरुवात केलेली आहे ठीक आहे ज्याचे उद्दिष्ट भारतातून दोन हजार पंचवीस पर्यंत क्षयरोगाचे उच्चाटन करण्याचे उद्दिष्ट आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मित्र उपक्रम देखील सुरू करणार आहे जो या मोहिमेचा एक महत्वाचा भाग होणार आहे क्षयरोग हा मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिसमुळे होणारा संसर्गजन्य रोग आहे ठीक आहे नंतर बघा पाचव्या क्रमांकाचा प्रश्न तर तो आहे आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस दोन हजार बावीस हा कधी साजरा केला जातो तर बघा आपलं उत्तर काय येणार आहे आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन आठ सप्टेंबरला हा जो आहे आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस हा साजरा केला जातो ठीक आहे याबद्दल थोडीशी माहिती बघून घेऊया बघा आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस दरवर्षी आठ सप्टेंबरला जगभरात साजरा केला जातो प्रथमच साक्षरता दिवस हा एकोणीसशे सहासष्ट मध्ये साजरा करण्यात आलेला आहे पहिल्या वेळेस एकोणीसशे सहासष्ट पासून याची सुरुवात झालेली आहे ठीक आहे नंतर बघा हा जो दिवस आहे हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश काय आहे तर हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश आहे की शिक्षणाचा प्रसार करणे आणि अधिकाधिक लोकांना साक्षर होण्यासाठी जागरूकता करणे याचा उद्देश आहे ठीक आहे थीम काय आहे तर ट्रान्सफॉर्मिंग लिटरसी लर्निंग स्पेसेस नंतर बघा भारतात साक्षरता तर सध्या जगातील सुमारे चौऱ्याऐंशी टक्के लोक साक्षर आहेत जगातील म्हटलेलं आहे त्याचबरोबर दोन हजार अकरामध्ये भारताच्या लोकसंख्येतील एकूण साक्षरता दर जो आहे तो आहे चौऱ्याहत्तर पॉईंट चार टक्के बघा इथे पॉईंट आहे ठीक आहे चौऱ्याहत्तर पॉईंट चार टक्के आणि ज्यामध्ये ब्याऐंशी पॉईंट चौदा टक्के पुरुष आणि एकोणऐंशी या महिला साक्षर आहेत ठीक आहे हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा महत्वाचं आहे आपल्याला एक्झामच्या दृष्टीने नंतर बघा क्रमांकाचा प्रश्न तर कोणत्या राज्य सरकारने शालेय मुलांच्या आरोग्याची तपासणी करण्यासाठी सेहत ही नवीन शालेय आरोग्य योजना सुरू केलेली आहे ठीक आहे तर आपलं उत्तर काय येणार आहे आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक हरियाणा या सरकारने ही जी आहे सेहत नावाची नवीन योजना ही सुरू केलेली आहे ठीक आहे ही योजना जी आहे ही कशासाठी सुरू करण्यात आलेली आहे ही जी आहे शालेय आरोग्य योजना आहेत मुलांच्या आरोग्याची तपासणी करण्यासाठी ही जी आहे योजना हरियाणा राज्य सरकारने सुरू केलेली आहे ठीक आहे याबद्दल आता थोडीशी माहिती बघून घेऊया तर बघा या योजनेअंतर्गत येत्या शैक्षणिक सत्रापासून पंचवीस लाख शालेय मुलांची आरोग्य तपासणी वर्षातून दोनदा केली जाणार आहे चाचणीत गोळा केलेले डेटा ई उपचार पोर्टलशी जोडल्या जाईल आणि त्याचबरोबर मुलांचे डिजिटल आरोग्य रेकॉर्ड कोणत्याही ठिकाणी उपलब्ध होणार आहे ठीक आहे नंतर बघा सातव्या क्रमांकाचा सा प्रश्न तर बघा भारतीय नैसर्गिक वायू वितरण कंपनी महानगर गॅस लिमिटेडचे नवीन अध्यक्ष हे कोण म्हणलेले आहे असा हा प्रश्न आहे ठीक आहे भारतीय नैसर्गिक वायू वितरण कंपनी महानगर गॅसचे नवीन अध्यक्ष हे कोण म्हणलेले आहे तर त्यांचं नाव आहे ऑप्शन नंबर चार महेश विश्वनाथ अय्यर हे जे आहेत हे अध्यक्ष बनलेले आहेत महेश विश्वनाथ अय्यर याबद्दल थोडीशी माहिती बघून घेऊया बघा महेश विश्वनाथ अय्यर यांची महानगर गॅस लिमिटेडचे नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे महानगर गॅस लिमिटेडची स्थापना कधी झालेली होती तर एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये झालेली होती आणि मुख्यालय मुंबई महाराष्ट्र या ठिकाणी आहे ठीक आहे नंतर बघा आठव्या क्रमांकाचा प्रश्न तर सनसेट टी व्हीचे नवे सीईओ कोण झालेले आहेत बघा सनसेट टी व्हीचे नवीन सीईओ हे कोण झालेले आहे किंवा कोण आहेत तर बघा त्यांचं नाव आहे उत्पल कुमार सिंग हे जे आहे अतिरिक्त यांच्याकडे प्रभार दिलेला आहे यांचं हे नियुक्ती करण्यात आलेली आहे ठीक आहे यांच्याकडे अतिरिक्त प्रभार आहे तुम्हाला लक्षात ठेवा त्यांचं नाव आहे उत्पल कुमार सिंग ठीक आहे सनसेट टी व्हीचे नवीन सीईओ उत्पल कुमार सिंग ठीक आहे नंतर बघा नवव्या क्रमांकाचा प्रश्न तर बघा निळ्या आकाशासाठी आंतरराष्ट्रीय स्वच्छ वायू दिवस दो दोन हजार बावीस हा कधी साजरा केला जातो असं हा प्रश्न आहे तर आपलं उत्तर काय येणार आहे आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन सात सप्टेंबरला निळ्या आकाशासाठी आंतरराष्ट्रीय स्वच्छ वायू दिवस हा साजरा केला जातो ठीक आहे सात सप्टेंबर नंतर बघा याबद्दल थोडीशी माहिती तर बघा सात सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी जगभरातील निळ्या आकाशासाठी तिसरा आंतरराष्ट्रीय स्वच्छ हवा दिवस साजरा केला गेलेला आहे एकोणवीस सप्टेंबर दोन हजार एकोणवीस रोजी युनायटेड नेशन जनरल असेंब्ली म्हणजेच काय तर यू एन जी ए दोन हजार वीसपासून दरवर्षी सात सप्टेंबर रोजी निळ्या आकाशासाठी आंतरराष्ट्रीय स्वच्छ वायू दिवस हा साजरा करण्याचा प्रस्ताव स्वीकारलेला आहे तर या दिवसाची थीम काय होती द एअर वी शेअर ठीक आहे ही जी होती ही थीम होती नंतर बघा दहाव्या क्रमांकाचा प्रश्न तर तो काय आहे तर ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनचे नवीन अध्यक्ष हे कोण आहेत तर आपलं उत्तर काय येणार आहे आपलं उत्तर आहे ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनचे नवीन अध्यक्ष जे आहे ते आहे कल्याण चौबे ठीक आहे नंतर बघा याबद्दल थोडीशी माहिती तर बघा अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या पंच्याऐंशीव्या वर्षाच्या इतिहासात प्रथमच माजी खेळाडूची अध्यक्षपदी ही निवड झालेली आहे ठीक आहे भारताचा माजी गोलकीपर आणि पश्चिम बंगालमधील भारतीय जनता पक्षाचे नेते कल्याण चौबे हे प्रफुल पटेल यांच्या जागी दिग्गज फुटबॉलपटू भायचुंग भूतिया यांचा तेहत्तीस एक अशा मोठ्या फरकाने पराभव करून ए आय एफ एफचे नवे अध्यक्ष बनलेले आहे आता बघूया आपण ए आय एफ एफ बद्दल माहिती म्हणजेच काय तर ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन स्थापना कधी झालेली आहे तेवीस जून एकोणीसशे सदतीसमध्ये मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी आहे सध्या जे आहे पुरुष फुटबॉल टीमचे कोच कोण आहेत तर इगोर स्टीमेक आणि महिला फुटबॉल टीमचे कोच कोण आहेत थॉमस डेन्ड्रपी ठीक आहे अशा प्रकारे ही जी सगळी माहिती आहे आपण बघितलेली आहे ठीक आहे जर तुम्हाला याची पी डी एफ हवी असेल तीसुद्धा तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर मिळणार आहे टेलिग्राम चॅनलची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही जॉईन करू शकता आणि त्याचबरोबर डायरेक्ट लिंकसुद्धा दिलेली आहे पीडीएफची तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि युजफुल वाटेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू